गेल्या 4 वर्षापासून प्रलंबित असलेल्या रत्नागिरी तालुक्यातील वाटत क्रीडा संकुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असा विश्वास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश सावंत यांनी व्यक्त केला. 1 कोटी त्याला ऑलरेडी निधी उपलब्ध आहे, परंतु तो 12 सालच्या याच्यानुसार तो निधी उपलब्ध आहे. त्यामुळे DSR रेट बदलल्यामुळे जेवढं त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे, समजा 1-8 संघ क्रीडांगण आहेत आणि 1 पॅवेलियन आहे, तर तेवढी होणार नाही. म्हणून त्यांना असं सूचना केलेलं आहे की BRC बरोबर बसून ज्या पहिल्या अत्यावश्यक गोष्टी आहेत, कुठली कुठली ग्राउंड आवश्यक आहेत, ती गोष्टी तुम्ही कराव्यात. आणि त्यांनी असं सांगितलं की 5 कोटीचं आणखीन एक प्रपोजल तिथं परिपूर्ण करण्याकरता तयार करावं लागेल, आणि त्याकरता त्यांनी चव्हाणसाहेबांशी चर्चा केली. त्यांनी चव्हाणसाहेबांनी असं सांगितलं की तुमचं प्रपोजल तयार करा आणि विनोद तावडे साहेबांकडे पाठवा, आम्ही ते मंजूर करण्याचा प्रयत्न करू. रत्नागिरी येथील भाजपच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राजेश सावंत यांनी वाटत क्रीडा संकुल नेमकं कोठे रखडलं होतं आणि आता त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे याविषयी सविस्तर माहिती दिली. जो काही विषय होता रॅलीन बाब जी होती त्याच्यामुळे अडचण येत होती, खरं ती अडचण नव्हती, कारण फक्त त्याला दावा दाखल केला होता. अतिक्रमण होतं की नंतर दावा झाला, तो दावा जेव्हा म्हणजे निर्णय देणार तेव्हा तो विषय होता. परंतु तरी पण क्रीडा संकुलचं काम सुरू करायला काहीच हरकत नव्हती, परंतु चार वर्ष तशी स्थगिती नव्हती. कुठली कोणाची स्थगिती नव्हती की काम करू नये किंवा काय, पण तो दाखल कोर्टा म्हणजे तहसीलदारकडे असल्यामुळे क्रीडा खातं त्याच्यामध्ये फारसं उत्सुक दिसत नव्हतं, कारण का उद्या भविष्यामध्ये अडचण निर्माण होईल म्हणून. या विषयासंदर्भात तो व्हावं क्रीडा संकुल म्हणून या लोकांनी सगळ्यांनी प्रयत्न केले. म्हणजे विनोद तावडे साहेबांकडे पहिला प्रश्न मांडला गेला, त्यानंतर त्याचा पाठपुरावा रवींद्र चव्हाण साहेबांनी केला, नंतर प्रसाद लाड साहेबांनी विधान परिषदेमध्ये त्याची नोंद केली, हे आहे रेकॉर्डिंगवर आहे. आणि आम्ही सर्व लोकांनी विशेषतः त्या भागातले म्हणून बाळासाहेब जोगनी आणि विवेक सुर्वे या लोकांनी त्याचा गोष्टीचा पाठपुरावा करत 2 दिवसापूर्वी रवींद्र चव्हाण साहेबांनी प्रांत साहेबांना आणि क्रीडा अधिकाऱ्यांना म्हणजे दीक्षित साहेबांना बोलून घेऊन त्याचं काम सुरू करण्याची संदर्भामध्ये सूचना केलेली आहे. हे काम कोणामुळे थांबलं होतं याबाबत अधिक माहिती देताना राजेश सावंत यांनी आपल्या पूर्वीच्या मित्रांवर काही मिश्किल टिप्पणी केली आणि आता हे काम आम्ही म्हणजे भाजप पूर्ण करून दाखवेल असं म्हणाले. या मंत्री महोदयांना आणि प्लस भारतीय जनता पार्टी म्हणून बाळासाहेब जोगनी पाठपुरावा केला त्याचंही श्रेय आहे. त्यातून उद्या असं व्हायचं की अन्य कोणतरी या गोष्टीचं बाबा भांडवल करू शकतो की बाबा या आम्ही केलं म्हणून हा पत्रकार परिषदमध्ये घेऊन आपल्या माहितीकरता सांगण्याचा प्रपंच. याच्यामध्ये आम्ही कुठं क्रेडिट घ्यायचा असा विषय नाही, परंतु जे काही गोष्टी घडल्या आहेत त्या 4 वर्षाच्या थांबलेल्या गोष्टींना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालना मिळाली.